वेलकम बैक टू एलियनस किचन। तर आज आपण ना 2 किलोच्या परफेक्ट प्रमाणात नाश्ता सेंटर सारखे अगदी मऊ लुसलुशीत पोहे कसे बनवायचे हे पाहणार आहोत। अचूक प्रमाण दिलेलं आहे आणि एकदम परफेक्ट रेसिपी आहे। रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। तर या ठिकाणी ना मी संपूर्ण पदार्थांचं माप परफेक्ट असं दिलेलं आहे। तर या ठिकाणी कांदे पोहे बनवण्यासाठी 2 किलो मी जाडे पोहे घेतलेले आहेत। आता हे पोहे आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत आणि चाळणीमध्ये पकडून ना थोडे थोडे हे पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आणि ही चाळणी व्यवस्थित निथळत आपल्याला ठेवायची आहे जेणेकरून सर्व पाणी निघून जातं। आणि हे पहा एकदम मोकळे सडसडीत पोहे भिजले गेलेले आहेत। आता 2 किलो पोह्यांसाठी आपल्याला 1.5 किलो बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे। कांद्यामुळं काय होतं ना पोह्यांमध्ये ओलावा तयार होतो। या ठिकाणी 1/2 किलो मी बटाटे असे बारीक क्यूब्समध्ये कापून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये मी ही 150 ग्रॅम हिरवी मिरची आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि भरपूर सारा कढीपत्ता घ्यायचा। आता मी इथं 150 ग्रॅम तेल घेतलेलं आहे। एक मोठी आणि पसरट अशी कढई घ्यायची, यामध्ये 1 मोठा चमचा मोहरी आणि 1 मोठा चमचा जिरं छान फुलेपर्यंत आपल्याला हे तडतडू द्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1/2 किलो शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे शेंगदाणे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आजची ही रेसिपी इतकी परफेक्ट आहे ना, जर तुम्हाला ही रेसिपी नाश्ता सेंटरसाठी ट्राय करायची असेल ना तर एकदम अचूक प्रमाणासहित आणि परफेक्ट अशी रेसिपी शेअर केलेली आहे। तुम्ही बिनधास्त हे पोहे बनवू शकता, अगदी मऊ लुसलुशीत बनवून तयार होतील। तर या ठिकाणी आपले शेंगदाणे छान कुरकुरीत झालेले आहेत। आता यामध्ये कढीपत्ता आणि मिरच्या घालायच्या आणि कढीपत्ता आणि मिरच्या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। तर आता या ठिकाणी ना कांदा आपल्याला लालसर वगैरे करायचं नाही, कांदा पांढराच राहिला पाहिजे पण तो छान मऊसर असा शिजला पाहिजे, त्यामुळे पोह्यामध्ये एक ओलसरपणा तयार होतो आणि कांद्याचा गोडवा पोह्यामध्ये छान असा उतरतो। आता कांदे पटकन भाजण्यासाठी आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे, मिठामुळे कांदा पटकन परतला जातो, जास्त वेळ लागत नाही। तर या ठिकाणी ना 7 ते 8 मिनिटांमध्ये हा कांदा आपला छान परतलेला आहे। आता यामध्ये बटाटे घालून घ्यायचे, तर बटाटे देखील ह्या कांद्याबरोबर व्यवस्थित परतायचे। कांद्याच्या ओलाव्यामध्ये आणि बटाट्याला सुटणाऱ्या पाण्यामुळे हे बटाटे छान शिजले जातात। तर बटाटे देखील व्यवस्थित आपले शिजवून घ्यायचे आहेत। आता यामध्ये 1.5 मोठा चमचा हळद घालायची आहे। तर हळद तुमच्या हळदीच्या कलरवर हळद किती घालायची हे तुम्ही ठरवू शकता। तर मी या ठिकाणी 1.5 चमचा हळद घातलेली आहे कारण ही घरगुती हळद आहे। तर हळद या कांदे आणि बटाट्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर आता यामध्ये मी 1.5 चमचा साखर घातलेली आहे। साखरही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर साखर घातल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये ना आपल्याला भिजवून घेतलेले पोहे घालून घ्यायचे आहेत। तर ह्या स्टेजला तुम्ही काय करा, जर तुमच्याकडे मोठी कढई नसेल ना तर हा मसाला 1/2 करून 1-1 किलोच्या बॅचमध्ये तुम्ही पोहे बनवू शकता। आता या ठिकाणी ना मी काय केलेलं आहे, पोहे घालून घेतलेले आहेत आणि पोहे आपल्याला व्यवस्थित तळापासून मिक्स करून घ्यायचे आहेत। पोह्याला काय अप्रतिम कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता। नाश्ता सेंटरसाठी जर बनवत असाल ना तर तुम्ही 1/2 बॅचमध्ये हे पोहे बनवू शकता, म्हणजे गरम गरम आपल्याला सर्व करता येतात। नंतर शेवटी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी गरमागरम आपले कांदे पोहे किंवा कांदा बटाटा पोहे तयार आहे। तर एकदा ह्या प्रकारे ना नक्की करून पहा, बघताक्षणी खावेशी वाटणारे मऊ लुसलुशीत घशात न दाटणारे पोहे तयार झालेले आहेत। वरून मस्त शेव, बाजूला लिंबाची फोड, एकदम अप्रतिम अशी ही पोह्यांची परफेक्ट रेसिपी, नक्की ट्राय करून पहा। थँक्स फॉर वॉचिंग अँड टेक केअर, बाय।